एक कथा सुंदर मनोरंजक भक्त प्रेमोल्लास कारक आनंददायक श्रोतया डॉक्टर नामे कैप्टन हाटे बाबांचे भक्त श्रद्धाळु मोठे बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे दिधले ते गोमटे कथानक हाटे राहती ग्वालेरी बाबांस देखती स्वप्ना माझारी पहा बाबांची प्रश्न कुसरी हाटे ही उत्तरी काय वदती म्हणती बाबा मज विसरलासी काय तात्काळ हाट्यांनी धरिले पाय जरी विसरले लेकरू माय तरणोपाय कैसेनी उठून बागेत गेले तातडी खुडिली ताजी वाल पापडी शिधा साहित्य दक्षिणा रोकडी भक्ती परवडी सिद्ध केली ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती हाटे ते सूप जो समर्पू सरती अवचित उघडली नेत्रपाती स्वप्न स्थिती हे तही कळले तात्काळ हाट्यांचे जाहले मन पदार्थ हे समस्त मिळवून करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण तदर्थ जाऊन शिर्डीस परी ते तेव्हा ग्वालेरीस पत्र लिहिले मुंबईस वृत्तांत साध्यंत कळविला स्नेह्यास विनविले शिर्डीस जावे स्वये टपाल मार्गे येईल पैसा शिधा घ्यावा योग्य तैसा शेंगा पापडीचा सुंदर खाशा मिळवाव्या कैशा तरीही पुरला पैका सवे न्यावा शिध्या समवेत बाबांस द्यावा चरण वंदूनी प्रसाद मागावा तो मज द्यावा पाठवून पैसा येताच स्नेही निघाले शिर्डीस जाऊन सामान घेतले पापडी वाचून किंचित अडले तो एक टोपले तई आले ते होते जिये बाईचे माथा तियेस बोलावून पाहू जाता शेंगाच पापडीच्या लागल्या हाता अति आश्चर्यता सकळा ते मग ते सर्व साहित्य आणिले महाराजांशी सादर केले त्यांनी निमोणकरांते दिधले उदयीक निवेदिले शिजवून पुढे बाबा भोजना बैसता वरण भातादिका न शिवता शेंगाच तेवढ्या उचलून घेता आश्चर्य समस्ता वाटले शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या त्याच तेवढ्या मुखी घातल्या हाट्यांना बहु आनंद झाला वृत्तांत कळला हा तेव्हा जयामनी जैसा भाव तैसाच की हा हाट्यांना अनुभव पुढील कथेचा परिसा नवलाव गोड लाघव साईंचे साई हस्तस्पर्श पूत असावा एक रुपया गृहात इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात पुरवीत मनोगत तो साई मनाच्या वृत्ती कोट्यनुकोटी त्यागून ओखटी धरावी गोमटी मग पहा साईंची कैची हतवटी उभाच पाठी भक्तांच्या होता ऐसी सदिच्छा निर्माण सफळ भावया नलगे क्षण निघाला एक स्नेही तत्क्षण साई दर्शन कामुक वृत्ती असावी मात्र गोड नवल साई पुरवितो होड जया सद्वृत्तीची आवड तयाचे कोड त्या हाती तव हाटे एक रुपया देती तया स्नेहासी अतिप्रीती म्हणती नका पडू देऊ विस्मृती घाला हा हाती बाबांच्या स्नेही जेव्हा शिर्डीस गेले तात्काळ बाबांचे दर्शन घेतले चरण तयांचे माथा वंदिले सन्मुख बैसले बाबांचे दक्षिणे लागी कर पसरिता आपुली दक्षिणा दिधली प्रथमता बाबांनी खिशांत सुदिली अविलंबिता काढी तो मागुता हाट्यांची तोही रुपया जोडूनी कर ठेवी बाबांचे करतलावर म्हणे ही दक्षिणा मजबरोबर हाटे डॉक्टर पाठविती हा साई सर्व हृदयवासी हाटे जरी ग्वालेर निवासी जाणूनी मनीषा तयांचे मानसी बैसले रुपयासी न्याहाळीत होऊनिया प्रेमोन्मुख बाबा रुपया धरिती सन्मुख नवल अवलोकिती लावोनी टक लोक टकमक देखती दक्षिणांगुष्ठे वरचे वरी उडवूनी झेलिती बाबा निज करी ऐसी क्रीडा करूनी क्षणभरी रुपया करीत ते परत म्हणती हा ज्याचा त्यास देई सवे हा उदीचा प्रसाद नेई नलगे आम्हास तुझे काही स्वस्थ राही म्हणे तया घालूनी लोटांगण बाबांचे पायी उदी प्रसाद पाठवूनी ठाई घेऊनी बाबांची आज्ञा तो स्नेही आला निजगेही ग्वालेरीस आलियावरी ग्वालेरी ते
रुपया देऊनी डॉक्टरांते, कळविले सकळ वृत्तांताते, दाटले भरते हाट्याते, म्हणे मनी जैसा हेत, केला होता जैसा संकेत, जाणोनी माझे मनोगत, पुरविला मनोरथ बाबांनी, ऐसे वाटले हाट्यांचे मन, परी ही तरी त्यांची कल्पना, कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयांचा, हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित, ती तो याहून विपरीत, ज्याचे मनोगत त्या ठावे, एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती, कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या, त्यांची कारणे तयांस ठावी, आपण केवळ मौज पहावी, ऐसी गोड संधी न दवडावी, कथा परिसावी ये अर्थी, एकदा वामन नार्वेकर, जयांस बाबांचे प्रेम अपार, आणिला एक रुपया सुंदर, भक्ति पुरस्सर अर्पाया, एका बाजूस कोरिली होती, राम लक्ष्मण सीता सती, दुजिया बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धांजळी, तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शा पाठी तो परत, मिळावा उदी प्रसादा सहित, म्हणून हस्तांत ठेविला, कोणामनी काय हृद्गत, बाबा हे तो सकळ जाणत, तरी तो रुपया पडता हस्तांत, तात्काळ खिशात सुदिला, वामनरावांचा मानस, माधवरावांनी कळविला बाबांस, रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत, त्याला कसला द्यावयाचा, आपणा सचितो ठेवावयाचा, वदले बाबा स्पष्टवाचा, वामनरावांच्या समक्ष, तरीही तो देईल, रुपये 25 याचे मोल, हा मी यासी देईन बदल, म्हणाले बोल तयाला, मग त्या एका रुपया लागी, वामनरावाने लागवेगी, तेही मिळवून जागोजागी, बाबा लागी दिधले, तेही पूर्ववत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले, तरी त्या रुपया सवे न तोले, उणे ते मोले तया पुढे, म्हणती श्यामा हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही, देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन, आता हे ऐसे काय करिता, विचारावयाची कोणास सत्ता, साई योग्या योग्य जाणता, देता घेता समर्थ, असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता, जेणे मनन आणि निदिध्यासता, कथा परिसता घडावी, केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मनना वीण, वरी न घडता निदिध्यासन, श्रवण निष्कारण होईल, तरी हेमाड साईंसी शरण, मस्तकी धरी साईंचे चरण, सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्न कथा कथनम नाम, 39 संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 30। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः, ओम नमो जी साई सदया, भक्तवत्सला करुणालया, दर्शने वारिसी भक्त भव भया, नेसी विलया आपदा, आरंभी वसती निर्गुणी, तो तू भक्त भावाची आगुणी, ओवूनी आणिलासी सगुणी, संत चूडामणी साईनाथा, निज भक्तोद्धारण कार्य, संता सर्वदा अपरिहार्य, तू तर संत वृंदाचा आचार्य, तुझसी ही अनिवार्य ते आहे, जीव ही धरिले तव चरणद्वय,
पावले सकळ किलमिष लय जाहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवूनिया आपुले चरण येती महातीर्थीचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्ती साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुख वचन लालसे भक्तजन होऊनी पिसे शब्द शब्दांचे जोडूनी ठसे पाहत भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेनेची कृतार्थ तद्भक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझी आचरणी माथा विसरोनिया अपराधा समस्ता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाचिया उद्विग्न चित्ता शांतिदाता तो एक ऐसे साई दया सागर कृपा करिते झाले मजवर तेनेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक नातरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भार मजवरता असता मदवाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञान दीपक अज्ञानतम विध्वंसक किमर्थ साशंक असावे त्या दयाघन प्रभूचा भरवसा तेनेन वाटला श्रम अणुमात्रसा पुरला माझे मनीचा धिवसा कृपा प्रसाद हात्याचा ही ग्रंथरूप